हेलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये टेस्टी असे उपवासाचे सँडविच करायचे आहे, तर यासाठी मी साहित्य काय घेतले ते बघूया। येथे मी एक छोटी वाटी साबुदाणा घेतला आहे, एक वाटी मी येथे भगर घेतली आहे, एक वाटी दही घेतले, येथे सेंदो मीठ घेतले आणि येथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। आता सुरुवातीला आपण जो छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो बारीक करून घेऊया। खूप ही बारीक करायचं नाही आहे, या पद्धतीने मी बारीक करून घेतले, तुम्हाला मी दाखवते। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये मी भगर ही बारीक करून घेतली आहे। येथे आपण भगर दोन बॅचमध्ये बारीक करूया। या पद्धतीने मी भगर ही बारीक केलेली आहे। खूप ह्याचं पीठ करायचं नाही आहे, एकदम थोडंसं आपण बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी दही घेतलं होतं ते घालूया। हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आणि त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे, ते पाणी पण मी याच्यामध्ये घालती आहे। अगदी व्यवस्थित आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे। आता येथे मी अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे। आता यातलं मी पाऊण वाटी पाणी घालते आहे। टोटल आपल्याला येथे एक वाटी दही आणि पावणे दोन वाट्या पाणी लागलेलं आहे। तुम्ही जसं इडलीला बॅटर भिजवता त्या पद्धतीने येथे आपण बॅटर हे भिजवून घ्यायचं आहे। आता आपण हे झाकून साधारण 20 ते 25 मिनिटांकरता ठेवायचं आहे। आता भाजी करण्यासाठी आपण साहित्य काय घेतले ते बघूया। येथे मी उकडलेले बटाटे घेतलेत, सेंदो मीठ घेतले, जिरे, हिरवे मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट, आणि येथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। आता येथे मी 4 बटाटे हे किसून घेतलेले आहेत। आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि ह्या पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल हे घालती आहे। याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत। आपण येथे हिरव्या मिरचीचा कूट घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता। तुम्हाला उपवासाला जर जिरे चालत नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता। आता आपण किसून घेतलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये घालूया। हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता। आता मी याच्यामध्ये 2 टीस्पून हे सेंदो मीठ घालते आणि याच्यामध्ये मी 1.5 टीस्पून शेंगदाण्याचा कूट घातला आहे। आणि हे आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारण आपण एकत्र केल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपण हे परतून घ्यायचं आहे। आता मी गॅस हा बंद केला आहे आणि हे मिश्रण मी थंड व्हायला ठेवते। आता आपलं इडलीचं पीठ हे भिजलं आहे का आपण बघूया। एकदम व्यवस्थित असं हे पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की किती छान असं तयार झालं आहे। आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून सेंदो मीठ घालते आणि 1 टीस्पून मी येथे खायचा सोडा घातलेला आहे। हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्हाला हे करत असताना जर तुमचं बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घाला, पण जर तुमचं बॅटर अगदी व्यवस्थित असेल तर पाणी घालायची गरज नाही आहे। आता मी येथे कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते गरम व्हायला ठेवले। आता येथे मी ही वाटी घेतली आणि हीसुद्धा वाटी तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे जी वाटी असेल ती घेऊ शकता। वाटीला मी येथे तेल लावून घेतलेलं आहे। मिश्रण हे छान फेटून घ्यायचं आहे आणि आता आपण या वाटीमध्ये मिश्रण घालूया। अर्धी वाटी फक्त आपण हे मिश्रण याच्यामध्ये भरणार आहोत, म्हणजे आपली इडली ही छान फुगते। तुम्ही इडलीच्या पात्रातसुद्धा ही इडली करू शकता। आता आपलं पाणी हे एकदम व्यवस्थित उकळलेलं आहे, याच्यामध्ये मी 1 प्लेट ठेवती आहे आणि त्याच्यावरती आपण आता ह्या वाट्या ठेवूया। साधारण आपण हे झाकून 20 ते 25 मिनटांकरता ठेवायचं आहे। आता मी हे झाकून ठेवते। 25 मिनटं आपण हे झाकून ठेवूयात। येथे आपण आता शेंगदाण्याची चटणी करायची आहे, त्यासाठी मी येथे एक वाटी शेंगदाणे हे भाजून त्याचे साल काढून घेतली आहे। येथे लाल तिखट, साखर, जिरे, सेंदो मीठ आणि चिंच घेतली आहे। चिंच ऑप्शनल आहे, चिंचाऐवजी दहीही वापरू शकता। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालूया, जिरे घालूयात, साखर घालूया, सेंदो मीठ घालूया 1 टीस्पून, येथे मी तिखट घालती आहे आणि चिंच घालती आहे। चिंचाऐवजी तुम्हाला दही किंवा ताक वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, याची मी या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे।
चटपटीत अशी सँडविचसाठी आपली शेंगदाणा चटणी तयार आहे। आता आपली इडली ही झालेली आहे का आपण चेक करूया। मी हे साधारण 20 मिनिटांनंतरनं चेक करते, बोटाने चेक करायचं आहे, बोटाला पीठ चिटकत नाही म्हणजे आपली इडली ही अगदी व्यवस्थित तयार झाली आहे। आता येथे मी बटाट्याचं मिश्रण थंड करायला ठेवलं होतं ते घेते। आपण याचे गोल अशी पॅटी करून घ्यायची आहे या पद्धतीने। इडली ही आपण छान अशी थंड होऊन द्यायची आहे। आता आपण ह्या सर्व मिश्रणाच्या पॅटी हे तयार करून घेऊयात। एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या 6 पॅटी हे तयार झालेले आहेत। आता आपली इडली ही थंड झालेली आहे। आपण ही इडली एकदम व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे आणि मगच आपण सुरीच्या साहाय्याने ही सुट्टी करून घ्यायची आहे। मी कडेने चाकूने ही सुट्टी करून घेते आहे आणि आता मी तुम्हाला इथे काढून दाखवते। झाली आहे नमस्त अशी आपली उपवासाची इडली तयार। तुम्ही बघू शकता याला जाळी ही खूप छान आलेली आहे। आता ज्या वाटीतले इडल्या होत्या त्याही मी चाकूने सुट्ट्या करून घेते आहे। आता मी तुम्हाला इथे दाखवते किती छान अशी जाळी पडलेली आहे। सर्व इडलीला जाळी मस्त पडलेली आहे। आता आपण सँडविचसाठी ही इडली कट करून घेऊयात। या पद्धतीने आपण सँडविचसाठी इडली कट करून घ्यायची आहे। एकदम छान अशी ही शिजलेली आहे तुम्ही बघू शकता। येथे आपण पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरलेले आहे। आता याच्यावरती जे आपण शेंगदाण्याची चटणी करून घेतली होती ती लावूया। शेंगदाण्याची चटणी करत असताना थोडीशी तिखट करायची म्हणजे याची सँडविचची चव ही खूप छान लागते। आता मी ही दुसऱ्याही याच्यावरती शेंगदाण्याची चटणी ही लावून घेते। येथे आपल्या 2 सँडविचसाठी इडली ह्या तयार आहेत। आता त्याच्यावरती मी ही 1 पॅटी ठेवते आहे या पद्धतीने। तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे आणि हे असंही खूप मस्त दिसते। मी तुम्हाला एक दाखवते। आता मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याच्यावरती 1 टेबलस्पून मी तूप हे घातलेलं आहे। तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता। आता याच्यावरती आपण जे सँडविच करून घेतलं आहे ते ठेवूयात। एक साधारण आपण 2 ते 3 मिनटं हे असंच ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटानंतरनं आपण बघूया। तुम्ही बघू शकता याचा रंग ही खूप छान आला आहे। आता आपण याची दुसरी ही बाजू जी आहे ती आपण फ्राय करून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथे थोडंसं तूप किंवा तेल घालावं वाटलं तर तुम्ही घालू शकता। सर्व सँडविच तयार होईला 1-5 ते 7 मिनटं लागतात। तुम्ही बघू शकता आप इथे रंग हा किती छान आलेला आहे आणि एकदम मस्त असं हे सँडविच तयार झालेलं आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता हे मी दुसरंही सँडविच येथे मी तयार करून घेते आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि एकदा नक्की उपवासाचे सँडविच हे तुम्ही करून बघा। तुम्हाला जर इतरही रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।